महाराष्ट्राला शिवसेना आहे. शिवसेना मतलब महाराष्ट्राला सबसे बड़ी पार्टी, कांग्रेस एक राष्ट्रीय पार्टी. हम उनके राष्ट्रीय नेताओं से हमारी बातचीत चल रही है, चाहे राहुल जी है, सोनिया जी है, खड़गे साहब है, वेणुगोपाल जी, वेणुगोपाल जी और ये जो बड़े नेता है जो डिसीजन मेकर, उनके साथ उद्धव ठाकरे जी का हमारा डायलॉग बहुत ही अच्छी तरह से चल रहा है. तो हम कितने लड़ेंगे, आप कितने लड़ेंगे, ये बात दिल्ली में हो. यहाँ कोई गांव के गली के जो लोग हैं वो अगर बोलेंगे राष्ट्रीय स्तर की बात तो कौन सुनेगा. हमने कहा है कि हम हमेशा महाराष्ट्र में 23 सीटें लड़के आए हैं, कई जगह पर लोकसभा में, एक दादरा नगर हवेली वो हम हमारी सीटें कायम, इतना ही कहा ना. और जब हम पहली बार बैठे थे या दूसरी बार बैठे तो हमने ये तय किया था कि जीते हुए जो सीटें, जो सीट हम एनसीपी हो चाहे हम, उसके ऊपर बाद में बात करें, उसके ऊपर बाद में बात. तो उसमें कांग्रेस आके ही नहीं, कांग्रेस ने सीट जीती नहीं महाराष्ट्र में. तो कांग्रेस से शुरुआत करनी है जीरो से महाराष्ट्र. तो फिर भी कांग्रेस एक हमारे लिए महाविकास आघाड़ी में एक बहुत महत्वपूर्ण हमारा साथी है और हम कांग्रेस एनसीपी और शिवसेना सब मिलकर काम करेंगे और हमें कोई तकलीफ नहीं है, ना हमको तकलीफ है, ना कांग्रेस के जो दिल्ली के हाई कमान है उनको तकलीफ है. तो बाकी क्या यहाँ वहाँ कोई बोलता है तो कोई ध्यान देने की जरूरत है. हो गया आज बात बात किया तुम ही शामिल. कोण आहे ते मला आधी उत्तर द्या. तुम्ही ते जे बोलता है ते कोण आहे, त्यांना अधिकार आहे, त्यांच्याकडे काय पॉवर ऑफ अटॉर्नी आहे, नाना पटोले असल्या राज्याचे. आम्ही मुळात राज्यातच बोलत नाही आहोत ना. आमची जी चर्चा सुरू आहे काँग्रेस बरोबर, बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मुंबईत असतात शरद पवार साहेब, शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे मुंबईत असतात, आमच्या दोघा संवाद आहे. आता काँग्रेसचा आहे का दिल्लीचा आहे, मी दिल्लीत मला माझ्या माहितीप्रमाणे नाना पटोले आहे दिल्लीत, काल आमची अनेक नेत्यांशी चर्चा झाली, दिल्लीतल्या महाराष्ट्रातल्या सगळे प्रमुख नेते त्यांच्याशी आमची चर्चा झाली आणि आमची भूमिका स्पष्ट आहे. आणि ही काय आजच बोलतो असं नाही ना, आज बोलतोय का की आम्ही 23 जागांवर लढलो होतो, आम्ही 18 जागा जिंकल्या होत्या, संभाजीनगरची जागा फार थोड्या फरकाने आम्ही हरलो म्हणजे 19 बरोबर, शिरूरची जागा आम्ही लढलो तिथे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहे. जिंकलेल्या जागांवर बोलायचं नाही, चर्चा करायची नाही, हे धोरण ठरलं जिंकलेल्या. आता काँग्रेसने जागा जिंकलेल्या नव्हत्या महाराष्ट्रात, पण जिथे काँग्रेसची ताकद आहे, जिथे काँग्रेस जिंकू शकते, जिथे काँग्रेसची आम्हाला मदत होईल, तिथे काँग्रेस राहणार. आणि याच्यावरती दिल्लीचं हायकमांड काँग्रेसचं आणि आमचं एकमत झालेलं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर कोणी काय इतर मुंबईत तर कोणी बोलत असेल तर काय काय त्याकडे फार गांभीर्यानं पाहण्याची गरज. उद्धव ठाकरे आणि माननीय शरद पवार साहेब यांच्यामध्ये उत्तम संवाद, शरद पवार माननीय उद्धव ठाकरे आणि दिल्लीत खरगे साहेब, राहुलजी आणि वेणुगोपाळजी यांच्यामध्ये अत्यंत चांगला संवाद आहे. बघू ना, आम्ही पाहू की काय करायचं ते. पाहू ना, वंचित बरोबर सुद्धा चर्चा अंतिम टप्प्यात आहे. माझं असं म्हणणं आहे का, माझ्या पक्षाचं असं म्हणणं आहे, उद्धव ठाकरे साहेबांचं म्हणणं आहे, माननीय शरद पवारांचं असं म्हणणं आहे की वंचित आघाडीचा जो कोर्स आहे तो आपल्या बरोबर झाला, त्याच्याविषयी कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही. काँग्रेसने सुद्धा त्याला सहमती दिली आहे दिल्लीतल्या,
आणि मी वारंवार सांगतो की प्रकाश आंबेडकर यांचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांची भूमिका या देशातून हुकुमशाही कायमची नष्ट करावी या पद्धतीची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच भूमिका ते मांडतात, आम्ही सगळे डॉक्टर आंबेडकरांची भूमिका मांडतो, त्याच्यामध्ये मतभेद असण्याचं कारण नाही. या क्षणी तरी आम्ही एकत्र सगळे चर्चाच करतो. बघा, आम्ही इथे आमंत्रणाची वाट बघत बसलेलो नाही. भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आहे, तिथे 15 ऑगस्टची परेड नाहीये किंवा 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन सोहळा नाहीये. खरं म्हणजे तो अशा प्रकारचा कार्यक्रम व्हायला हवा होता, पण हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम असल्यामुळे अनेक लोक तिथे जाणार. हा पक्षीय कार्यक्रम, हा राष्ट्रीय कार्यक्रम असता तर आम्ही त्यात लक्ष घालतो. पक्षीय कार्यक्रम आहे, त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम होऊ द्या, त्यांच्या पक्षाचा त्यांना झेंडा फडकवू द्या, गर्भगृहात जाऊन फोटो काढू द्या, आमचं काहीच म्हणणार. प्रभू श्रीराम सगळ्यांचे आहे. अशा प्रकारचं राजकारण करून प्रभू श्रीरामाला त्रास होईल, त्यांचा आत्म्याला त्रास होईल आणि परत ते वनवासात जातील असं कृत्य करू नका, असं माझ्या तर हात जुळून विनंती आहे. बयान आया की 2 चीजों के बीच में मैंने चुनाव किया, एक स्ट्रगल और दूसरा पावर, एक तरफ मेरे पिताजी है दूसरी तरफ अमित शाह है, होम मिनिस्टर, इस तरह का बयान आया सुप्रिया सुले का. तो क्या कहना चाहते हैं कि आप लोगों भी इस तरह से संघर्ष कर रहे हैं? पूरा देश संघर्ष कर रहा है, पूरा देश संघर्ष कर रहा है ना. इसे सुप्रिया जी ने कहा बात सही है. पश्चिम बंगाल में आप देखिए, आप तेलंगाना में देखिए, आप कर्नाटक में देखिए, आप महाराष्ट्र में देखिए, हम सब लोग जो स्ट्रगल कर रहे हैं ना, पावर, मनी पावर, सत्ता, एजेंसी, लेकिन हम उनसे स्ट्रगल करते रहेंगे और 2024 में परिवर्तन करके दिखाएंगे. बात ऐसी है, आपका आपका प्रश्न मुझे समझ में आया. ममता बनर्जी पश्चिम बंगाल में सबसे बड़ी पार्टी है, सत्ता पे है और सबसे बड़ा नेतृत्व पश्चिम बंगाल में ममता जी का है. तो वहां का जो अलायंस होगा इंडिया का, वो ममता जी के साथ बैठकर उनके साथ उनकी भूमिका समझकर करना पड़ेगा. महाराष्ट्र में शिवसेना बड़ी पार्टी है, ठीक है, ये लोग बोलते हैं पार्टी टूट गई, आप कौन तय करेगा हमारी पार्टी टूट गई. मैंने कल कहा आपकी पार्टी नहीं टूटी थी ना राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ में, फिर भी कांग्रेस हार गई ना. पार्टी सूचने का एक साथ रहने का कोई मतलब, पार्टी जमीन पर होती है, पार्टी जमीन पर होती है, पार्टी कार्यकर्ता जमीन पर होते हैं, वो हमारे साथ है और रहेंगे. तो ये कोई अगर हमें देता है ज्ञान आपकी पार्टी टूटी है तो ये गलत है. आपकी पार्टी बिना टूटे हुए भी हार गई. या अगर मैं जवाब दूं तो क्या करूंगा, हमारी पार्टी टूटी थी फिर भी हमने अंधेरी की एक बाई इलेक्शन जीत लिया ना जोर से. हमारी पार्टी के मदद से हम पुना की कस्बा के सीधा जीत गए ना. तो ये महाविकास आघाड़ी का गठबंधन एक मजबूत जोड़ है, हमको एक साथ रहना है और हम एक साथ रहेंगे. देखिए, कर्नाटक के मुख्यमंत्री ने अगर वो इच्छा व्यक्त की तो उसमें गलत क्या है. राहुल गांधी लोकप्रिय नेता है, राहुल गांधी पूरे देश में जिस तरह से भारत जोड़ो यात्रा, भारत न्याय यात्रा के माध्यम से पूरे देश को जोड़ रहे, लोगों के मन में राज कर रहे, राहुल गांधी एक चेहरा है, राहुल गांधी का स्ट्रगल और संघर्ष जारी है और लोगों को संघर्ष करने वाला नेता बहुत ही प्रिय लगता है. राहुल गांधी झूठ नहीं बोलते, राहुल गांधी प्रामाणिक है, राहुल गांधी देशभक्त है. तो प्रधानमंत्री होने के लिए और कौन से गुण चाहिए, यही तो गुण चाहिए. तो अगर कर्नाटक के मुख्यमंत्री ने बात कही है तो
तो मुझे लगता है उसमें गलत क्या है, लेकिन इंडिया आघाड़ी में हम सबको एक साथ काम करना है और गठबंधन का चेहरा कौन है ये सब हम मिलकर तय करें। राहुल गांधी का बयान आया, कि दो पॉलिटिकल पार्टियों में पॉलिटिकल लड़ाई दिखाई जा रही है देश में, लेकिन दो पॉलिटिकल पार्टियों की विचारधारा की लड़ाई है, विचारधारा की लड़ाई है, अलग अलग विचार है दोनों पार्टियों के। इस तरह से एक 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 बोगस नकली हिंदुत्ववाद और नकली देशभक्ति एक विचार, और दूसरी है कि देश का बचाने के लिए तानाशाही के खिलाफ लड़ने के लिए एक विचारधारा काम कर रहे हो। हम सब हम बोगस और नकली नहीं, हम झूठे नहीं, हम झूठ नहीं बोलते। बघा कोणत्या परिस्थितीत त्याला अपात्र ठरावंच लागेल, बरोबर आहे, त्यांना कमळाबाईच्या पदराखाली जावंच लागेल, त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही। हे शिवसेना वगैरे आमचे सगळे झूट आहे, त्यांचे ती नौटंकी आहे, त्या नौटंकीची स्क्रिप्ट दिल्लीतून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिलेली आहे, पण हा सिनेमा आता पडेल, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा सिनेमा पूर्णपणे कोसळेल, तेव्हा त्यांना तुम्ही म्हणताय आमची तीच भूमिका आहे की त्यांना कमळामध्येच विलीन व्हावं लागेल आणि कमळावरचे भंगे म्हणून त्यांना भूभू करत फिरावं लागेल कमळावर। स्वाभिमान वगैरे सगळं त्यांचे शब्द अभिमान स्वाभिमान हिंदुत्व झूठ आहे। अजित पवारांचा गट असेल किंवा एकनाथ मुंडेंचा गट असेल, त्यांना भारतीय जनता पक्षाशिवाय शरणाशी बसल्याशिवाय दुसरा पर्याय नाही। त्याच्यावर ही जरी बातमी त्यांच्याकडून देत असेल तर त्या बातमीत तथ्य आहे, कारण शेवटी घटनेनुसार घटनेतील 10व्या शेड्यूलनुसार त्यांना स्वतःला विलीन करून घ्यावं लागेल, त्यांचं अस्तित्व संपेल। ये गलत है, ऐसा कुछ हुआ नहीं है, कोई उत्साही कार्यकर्ता होते कर लेते हैं। नीतीश कुमार जी ने खुद कहा है मुझे इस प्रकार की कोई आकांक्षा नहीं है, ममता जी ने खुद कहा है मुझे कोई इस प्रकार की महत्वाकांक्षा नहीं है, राहुल गांधी जी ने खुद कहा है, खड़गे साहब ने कहा है, उद्धव ठाकरे साहब ने कहा है, तो ये कौन ये सब हुआ, ये बीजेपी का आईपी से है, ये सब करता है। काय संबंध काय त्यामध्ये, महाविकास आघाडीचा संबंध काय अडाणी, हा काय कळीचा मुद्दा नाही। आम्ही धारावीच्या प्रकल्पातल्या ज्या अटी आणि शर्ती आहेत त्याला विरोध आहे, कोण कोणाला भेटतंय ह्याच्यावरती महाविकास आघाडीचे भविष्य नाही। माननीय शरद पवार आणि गौतम अडाणी यांचे फार जुने संबंध आहेत, ते कोणत्याही प्रकारचे असू शकतात, ते सामाजिक असू शकतात, राजकीय असू शकतात, औद्योगिक असू शकतात, विकासाच्या दृष्टीने असू शकतात, त्याच्यात तुम्हाला एवढं चिंता करण्याचं कारण ते काय आज प्रथमच भेटत नाहीत ना, अनेक वर्ष भेटत आहेत। पण आमचा धारावीला जो विरोध आहे तनाज देण्याचा, तो ज्या पद्धतीनं सरकारनं अध्यादेश काढला त्याच्यामध्ये संपूर्ण मुंबईची लूट आम्हाला दिसते, त्याच्यामुळे हे आमचं कर्तव्य आहे मुंबई वाचवणं, महाराष्ट्र वाचवणं। आणि शरद पवार साहेबांना सुद्धा ज्या अटी शर्ती निर्माण केल्या त्या सुद्धा मान्य होणार नाही, हे सुद्धा सच्चे महाराष्ट्र भक्त आहेत। चला बहुत ही पॉझिटिव्ह तरीके से देखता हूँ, लगभग 6000 किलोमीटर से भी ज्यादा वो पैदल चलेंगे या थोड़ी बहुत बस का उनका ये है, क्योंकि कुछ जगह पे रास्ते नहीं है, नॉर्थ ईस्ट में पहाड़ है, नदियां है, भारत जोड़ो यात्रा उनकी सक्सेसफुल है, भारत न्याय यात्रा जो है वो उससे भी उनको ज्यादा कामयाबी मिलेगी, जहां मौका मिले हम तो उनको शामिल।
लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.